इचलकरंजीत गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीरपणे वाहतूक केल्याप्रकरणी गावभाग पोलिसांनी एकाच अटक केली आहे संदीप माळी असं त्याचं नाव असून त्याच्याकडून अठ्ठ्याण्णव हजार दोनशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे इचलकरंजीतील पंचगंगा नदी ते झेंडा चौक्या मार्गावरून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती गावभाग पोलिसांना मिळाली या ठिकाणी पोलिसांनी संदीप माळी याची दुचाकी संशयावरून थांबवली तपासणीत पोत्यामध्ये विविध कंपन्यांचा गुटखा पान मसाला सुगंधी सुपारी असा मुद्देमाल मिळून आला पोलिसांनी चोपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल आणि दुचाकी असा अठ्ठ्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे